जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली. जालन्याला जे उपोषण चाललेलं आहे त्यातील मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली. आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेलं आहे त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूर चा प्रयोग करण्यात आला. खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलंच जाऊ शकत नाही. यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. कुठेतरी उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं, माफी मागितली याचा अर्थ काय? तुम्ही बारसूची माफी मागितली का? बारसूच्या लाठीमाराची आता तुम्ही ऐकता म्हणजे तुमच्या आंध्र काले हे तुम्हाला कळले, कारण आता जनता ऐकणार नाही. रस्तो रस्ते जे काही चाललेलं आहे हे त्यांना आता पुढे राज्यकारभार करणं कठीण झालेलं आहे, म्हणून ते एक मलमपट्टी लावण्याचा प्रकार आहे. पण आता सुद्धा तुमच्याशी बोलताना मला तिथल्या जखमी झालेली ती महिला आहे, इथं लोक आहेत, ते सगळे दिसत आहेत. कोणावरती तुम्ही ते छऱ्यांच्या बंदुकाने फायर केलेले आहे, म्हणजे छऱ्या म्हणजे मला असं वाटतं 12 बोर, म्हणजे हे तिकडे अतिरेक्यांच्या विरुद्ध वापरल्या गेलेल्या बंदुका गोळ्या इकडे वापरता तुम्ही. मी ते एक्सरे सुद्धा पाहिले, त्यांच्या डोक्यामध्ये छरे घुसलेले होते, कोणाचं नाक फोडून टाकले, कोणाचे डोकं फोडून टाकले आणि नुसती माफी मागून त्यांना काही टाके पडणार आहेत तिकडे. सर एकीकडे ते म्हणतात की आम्ही आदेश दिलेले आहेत आणि दुसरीकडे असं दाखवतात की पोलिसांचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत आणि वरतून म्हणतात की जेवढ्या आंदोलकांना लागलंय त्याच्यावर दुप्पट पोलीस अधिकारी जखमी झाले. कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की आंदोलकांनी शेवटी पहिली ठिकाणी गोळी टाकली, हा प्रयत्न आहे. आंदोलन तिकडे 4 दिवसापासून सुरू होतं, त्या आंदोलनामध्ये कुठेही अशी काही पेकापेटीची भाषा झालेली नव्हती. अचानक मला जी काही माहिती मिळाली त्यावेळेला जेव्हा ही घटना घडली तेव्हा अचानक पोलीस फोर्स आला आणि त्या धराके पाटलांना त्यांची तब्येत बिघडल्या म्हणून घेऊन जायला मागे लागले तेव्हा ती वाचाबाची झाली. आणि अचानक असं त्यांचं म्हणणं आहे की एका पोलीस अधिकाऱ्याला वरून फोन आला आणि लाठीमार सुरू झाला. आता हे कोणच बाहेर येणार नाही, कारण यांनी शेवटी त्या अधिकाऱ्यांनाही लटकवणार, अधिकाऱ्यांना लटकवणार. मग मी म्हणतो अधिकाऱ्यांना तरी का लटकवत आहे, ते लाठ्यांना हे करा ना, लाठ्याला मारवत घेऊन, कारण लाठ्या लागल्यात त्यांना. हा कुठला प्रकार आहे?